शिवसेनेत बंडखोरी करून एकनाथ शिंदेंनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची तर भाजप नेते देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन 4 आठवडे उलटलेत, मात्र अजूनही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही। मंत्रिमंडळ विस्तार लांबल्यानं राज्याच्या प्रशासकीय गाड्याला जवळपास खीळ बसली आहे। विस्तारित मंत्रिमंडळच अस्तित्वात न आल्यानं शिक्षण, कृषी, मदत आणि पुनर्वसन यासारखे अतिशय महत्त्वाचे विभाग निर्णायकी अवस्थेत आहेत। तसंच विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन पुढे ढकललं गेल्यानं आमदारांमध्ये देखील आता अस्वस्थता पसरू लागली आहे। अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय, मात्र अजूनही राज्याला नवीन कृषी मंत्री मिळालेला नाहीये। शैक्षणिक वर्ष सुरू झालंय, मात्र शालेय शिक्षण मंत्री अजून नाही। सामान्यांचे असंख्य प्रश्न रखडलेले आहेत। मंत्रिमंडळ विस्ताराअभावी विधिमंडळ अधिवेशन देखील रखडलंय। कर्मचाऱ्यांच्या बदल्या रखडल्या, त्यामुळे साहजिकच कामकाजावरती परिणाम झालाय। मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24।